बालमित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये एक महत्त्वाचा करार असा म्हणून नागपूर करार ओळखला जातो. हा नागपूर करार त्या ठिकाणी 1953 साली झालेला आहे. मग या करारानुसार काय ठरलं तर पहा, सर्व मराठी भाषिक जनतेचे एक राज्य स्थापन करण्यासाठी त्या ठिकाणी या कराराची म्हणजे करार झालेला आहे. आणि या करारानुसार काय ठरलं तर या कराराप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या करारानुसार झालेली आहे. आणखी संविधानातील 1956 दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) म्हणजे या ठिकाणी हा आपण लक्षात ठेवायचा आहे, कलम 371(2) चा समावेश संविधानात करण्यात आला. आणि मग या सर्व करारानुसार त्या ठिकाणी काय काय ठरलेलं आहे पा, तर या करारानुसार विकास कार्यासाठी समन्यायी निधी देण्याचे मान्य केलेले आहे. त्यानंतर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी त्या त्या भागाला द्यायचं या ठिकाणी करारानुसार मान्य करण्यात आलेलं आहे. त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या नोकऱ्या, म्हणजे जे राज्य शासनाच्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यामध्ये त्या त्या भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी संधी देण्याचं करारामुळे त्या ठिकाणी हमी दिलेली आहे. आणि आणखी एक त्या ठिकाणी महत्त्वाची हमी अशी दिलेली आहे की दरवर्षी एक आपल्या राज्याचं वार्षिक अधिवेशन, विधानसभेचे जे अधिवेशन होतात त्यापैकी एक अधिवेशन त्या ठिकाणी नागपूर येथे घेण्यात येईल अशी त्या ठिकाणी हमी या कराराद्वारे देण्यात आलेली आहे. मग याच्यावर नागपूर करारावर आपल्याला प्रश्न कसे येतील ते आपण पाहूया. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा येऊ शकतो की नागपूर करार खालील पैकी कोणत्या साली झाला, मग त्या ठिकाणी चार पर्यायापैकी आपल्याला 1953 हा पर्याय त्या ठिकाणी निवडावा लागेल. त्यानंतर नागपूर करारानुसार संविधानातील कोणती दुरुस्ती करण्यात आलेली आहे, त्यामध्ये 1956 दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) हा असा पर्याय त्यामध्ये आपल्याला निवडावा लागेल. त्यानंतर या कराराप्रमाणे नागपूर या ठिकाणी विधानसभेचे किती अधिवेशन घेण्याचे ठरले, तर पर्यायामधील आपल्याला एक अधिवेशन हा पर्याय त्या ठिकाणी निवडता येईल. नंतर या करारानुसार नोकऱ्यामध्ये त्या ठिकाणी संधी देण्याचं त्या त्या भागाला हमी देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सुद्धा तयार करा.